नमस्कार मी पल्लवी आज आपण बघूया तांदळाची खीर कशी बनवायची ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता इथे मी अर्धा कप अर्धा कपच्या पण अर्धा तांदूळ घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून यांना आपण भिजत घालू अर्धा तास हे भिजत घालायचे खूप कमी तांदळात होणारी ही रेसिपी आहे सो अर्धा तासानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत आणि बारीक झालं की यात घालून घे इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि तो तांदळाचा जो पीठ आपण बारीक केलं आहे ते यात घालून यांना गॅसवरती गरम शिजवून घेऊया पण पाच मिनटानंतर आपण यात घालून घेऊ अर्धी वाटी साखर आणि हे छान ढवळून घेऊया आणि यांना याची उकड काढू हे शिजवून घेऊया सो इथे पाच मिनटानंतर बघू शकता आपले तांदूळ जे आहेत ते छान शिजले आणि आपली खीर पण मस्त झालेली आहेत आता यावेळी इथे आपण अर्धा कप दूध घालून घेऊ हो। दुधाने याला चांगला पांढरा रंग येईल दूध घालून हे परत आपण उकडून घेऊ हो। बघू शकता छान घट्टसर अशी झालेली आहे यात मी किसमिस टाकलेली आहे आणि बदामाचे असे काप करून यात टाकणार आहे तुम्ही या तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता सो आपण हे व्यवस्थित टाकून हे परत ढवळून घेऊया आणि पाच मिनटानंतर आपली खीर सर्व करायसाठी तयार आहे सो ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला हिट करा सो टील देन बाय बाय थँक्यू